नक्की ऐका, निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या 70 गोष्टी। नंबर 1, जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवत असाल तर स्वयंपाक करताना त्यात कधीही लिंबाचा रस घालू नका। नंबर 2, कडुलिंबाची 7 पाने रोज चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो। नंबर 3, बीटरूट खाऊन किंवा त्याचा रस पिऊन तुम्ही तुमचे केस मजबूत बनवू शकता। बीटरूट रक्त वाढवण्यातही खूप फायदेशीर आहे। नंबर 4, केसांच्या मुळांवर दही लावल्याने केस मऊ होतात आणि मेंदूला थंडावा मिळतो। नंबर 5, तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारखी समस्या होणार नाही। नंबर 6, नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडाभर केळीचे साखरेच्या दुधासोबत सेवन करा, ही समस्या लवकरच दूर होईल। नंबर 7, भूक न लागण्याची समस्या असल्यास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या, यामुळे भूक लागेल। नंबर 8, जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात। नंबर 9, जर तुम्हाला अशक्तपणा जाणू लागला तर 2 खजूर मिसळून दूध प्याल्याने अशक्तपणा दूर होतो। नंबर 10, रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते। नंबर 11, कच्च्या लसणाची चव चांगली लागत नाही, परंतु त्याच्या सेवनाने आपल्या फुफ्फुसात सूज, संसर्ग आणि जखमा यासारख्या समस्या उद्भवत नाही। नंबर 13, जर तुमचा घसा दुखत असेल किंवा तुमचा आवाज नीट येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खा, तुमचा घसा बरा होईल। नंबर 14, जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदापासून बनलेल्या शेकचे सेवन करा। नंबर 15, कोमट पाण्यात टॉवेल भिजून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, असे केल्याने ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दूर होतात। नंबर 16, सकाळी रिकाम्यापोटी नारळाचे पाणी प्याल्याने तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या मेटाबॉलिझमची गती वाढते। नंबर 17, मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्याने केस लांब आणि दाट होतात। नंबर 18, हरभरा भाजून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते। नंबर 19, खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 20, डोकेदुखी असल्यास भात खाणे टाळावे। नंबर 21, फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे आम्लपित्त होते आणि जळजळ देखील होऊ शकते। नंबर 22, रोज एक पेरू खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते। नंबर 23, गरम चपाती किंवा भातासोबत दह्याचे सेवन करू नये। नंबर 24, मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात। नंबर 25, रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या, यामुळे तुमची बुद्धी नेहमी चांगली राहील। नंबर 26, ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि लट्टपणा यासारख्या समस्येपासून आराम मिळतो। नंबर 27, ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी, यामुळे तुमचे केस दाट आणि मुलायम होतील। नंबर 28, संत्राची साल उन्हात वाळून त्याची पावडर बनवा, त्यात मुलतानी माती आणि बेसन एकत्र करून फेस पॅक बनवा, 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा, आणि चेहरा स्वच्छ होईल। नंबर 29, तुम्ही रात्री ज्या पलंगावर झोपता तो आरामदायी आणि तुमच्या आवडीचा असावा, याने मानसिक परिणाम होतो आणि चांगली झोपही येते। नंबर 30, जर एखाद्या व्यक्तीने सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केले तर त्याच्या चेहऱ्यावर चमक येते आणि लट्टपणा कमी होण्यास मदत होते। नंबर 31, अपचन किंवा भूक न लागण्याची समस्या असल्यास 1/2 चमचा पांढरे जिरे पाण्यासोबत घ्या। नंबर 32, तुम्ही नेहमी रात्रीचे जेवण लवकर करा, यामुळे तुमच्या आजारांपासून रक्षण होईल। नंबर 33, अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि ब्लड कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात। नंबर 34, रात्री उरलेली चपाती सकाळी खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात। नंबर 35, कोमट दूध मध मिसळून प्याल्याने मेंदू तीक्ष्ण होतो। नंबर 36, टेका देऊन कधीही जेवण करू नका, कारण याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो। नंबर 37, मुळाचा रस प्याल्याने पित्त खडे बनणे थांबते। नंबर 38, आल्याचा छोटा तुकडा रोज चघळल्याने आजार लवकर येत नाही। नंबर 39, संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात। नंबर 40, कच्ची पत्तागोबी खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 41, पुदिन्याची पाने चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि कोमल बनते। नंबर 42, कोथंबीरीचा रस टक्कल पडलेल्या डोक्यावर लावल्याने केस वाढू लागतात। नंबर 43, नाश्त्यात अंकुरलेले धान्य खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध होते। नंबर 44, जर तुम्हाला फोड, मुरुमांचा त्रास होत असेल तर मडक्याचे पाणी प्यायला सुरुवात करा, तुम्हाला आराम मिळेल आणि त्वचेशी संबंधित समस्यापासूनही आराम मिळेल। नंबर 45, ओट काळे होत असतील तर संध्याकाळी दही क्रीम ओटांवर लावा आणि झोपी जा, याने ओठ लाल होतात। नंबर 46, थोडीशी वेलची गरम पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीराचा थकवा कमी होतो। नंबर 47, जास्त लोणचे खाल्ल्याने हाडे कमकुवत होतात, त्यामुळे सांधेदुखी होते आणि सांधेदुखीच्या बाबतीत लोणचे न खाण्याचा सल्ला दिला जातो।
नंबर 48, जर गर्भवती महिलेने चॉकलेटचे सेवन केले तर मूल आनंदी आणि निरोगी जन्माला येते. नंबर 49, जर तुम्हाला वारंवार लघवी येण्याची समस्या होत असेल तर तुम्ही भाजलेल्या हरभऱ्याचे सेवन करावे. गूळ आणि हरभरे खाल्ल्याने लघवीच्या आजारात फायदा होतो. नंबर 50, फ्रीजमधले पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठ त्रास होतो कारण आपले मोठे आतडे आकुंचन पावते, त्यामुळे फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्यातील पाणी पिणे चांगले होईल. नंबर 51, उठल्यानंतरही जर तुम्हाला झोप येत असेल आणि तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजा तुमचा मेंदू कमजोर होत आहे. नंबर 52, रोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटात जळजळ आणि दुखणे या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 53, घशात कोरडेपणा जाणवत असेल तर कोमट दूध ओरिजिनल देशी तुपात मिसळून प्या, यामुळे कोरडेपणा दूर होईल. नंबर 54, नाभीमध्ये नारळाचे तेल लावल्याने केसांची वाढ होते आणि त्वचाही सुधारते. नंबर 55, जर तुम्हाला बद्धकोष्ठ समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर 11 मनुके चांगले धुवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी थोड्या पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. याचे सतत सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल. नंबर 56, जास्त मीठ खाल्ल्याने हाडे आणि हृदय कमजोर होते. नंबर 57, सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यांमध्ये देखील फायदेशीर आहे. नंबर 58, भात खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने खोकला येऊ शकतो. नंबर 59, गुळाच्या सेवनाने मधुमेह होत नाही. नंबर 60, रोज मनुका खाल्ल्याने पोटाचे अनेक आजार बरे होतात. नंबर 61, रोज सकाळी ताजे टोमॅटो खाल्ल्याने केस पांढरे होत नाहीत. नंबर 62, रोज कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते. नंबर 63, कानात खाज येत असेल किंवा कानात दुखत असेल तर सकाळ संध्याकाळ कानात कलुंजी तेलाचे 2 थेंब टाकावे किंवा या तेलाने कानाला 5 मिनिटे मसाज केल्याने सुद्धा कानाचे प्रत्येक आजार बरे होतात. नंबर 64, खाण्याच्या गोष्टीत थंड शक्य तितके कमी खा, त्यामुळे पोट आणि दातांना इजा होते. नंबर 65, जे जेवण केल्यानंतर लगेच झोपतात त्यांना बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो. नंबर 66, चपातीसोबत गूळ खाल्ल्याने माणूस क्वचितच आजारी पडतो. नंबर 67, जांभूळ खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. नंबर 68, पोटातील गॅसपासून सुटका हवी असेल तर कोरडा पुदिना खा, आराम मिळेल. नंबर 69, कापलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, नाहीतर पोटाचे आजार होतील. नंबर 70, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू लागते. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.